माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटीलही बंडाच्या पावित्र्यात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे राष्ट्रवादीनं आता काँग्रेसमध्ये विलीन व्हावं असा सल्लाही त्यांनी दिला असून राष्ट्रवादीची अवस्था आता विनाशकाले विपरीत बुद्धी अशी झाल्याची खरमरीत टीका त्यांनी केली आहे पक्षात ज्येष्ठांचा स्मान राखला जात नसून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची खासदारकी आणि सुनील तटकरेंना प्रदेशाध्यक्षपद कसं काय दिलं जातं असा सवाल त्यांनी विचारला आहे कधीच कुणाचं ऐकूनच घ्यायचं नाही अशा परिस्थितीत आज पक्ष काम करतोय पक्षामधला संवाद संपला पक्षामधला विचारविनिमय संपला पक्षामध्ये एकाधिकारशाही आली एकाधिकारशाही ही कार्यकर्त्यांचा घात करत असते तोच घात माझा झाला याचं मला खेळ काय झालं होतं दोन लाखांनी हरलेल्या माणसाला का राज्यसभा तुम्ही दिली माझं तिकीट घेऊन रायगड लढवणाऱ्या तटकऱ्यांना का तुम्ही विधानपरिषद दिली एकाच जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष हा तर आमच्याकडचा चमत्कार होता म्हणजे जणू काही महाराष्ट्रातल्या इतर भाग कामच करत नाहीत राष्ट्रवादीमध्ये चोवीस तास रहा एक पाऊल पुढे